संबंधित साखर कारखान्यावर जप्तीची देखील कारवाई होते आहे. हा हे प्रेशर टॅक्टिक्स जे आहे हे चालूच आहे. म्हणजे फक्त जे जे मंत्री आहेत त्यांना कुठून तरी अडचणीत आणायचं, त्रासात आणायचं. बरं, हा कार्यक्रम अख्ख्या देशात चालू आहे. पवार साहेबांनी पण मागे म्हटलं होतं की ह्या ज्या शासकीय यंत्रणा ज्या आहे त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर देशभरामध्ये सुरू आहे. आणि सर्वच राजकीय पक्षाचे जे आहेत, विरोधी पक्षाचे लोक या संदर्भामध्ये बोलत आहेत. आता एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा ते काही थांबत नाही आहे. म्हणजे खरं सत्ता पाहिजे आहे आणि त्या सत्तेच्या साठी जे आहे ना, जलबिनं मछली जी असते ना, सत्य वाचून देत आणि मग ते ऐन कैन प्रकरेन कुठूनही कशाला तरी ते मग जोडून मग ते कोणावर ते आरोप, कोणावर नोटीस आहे कोणावर. आणि ईडी म्हटलं की ते थोडे घाबरतात, प्रश्नच येत नाही. तुमचा भुजबळ करू म्हणून सांगतात. तर आता ठीक आहे, त्याला उत्तर देतील. साहेब, आज